नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षात संकल्प करायचा, धंदा करायचा, तर म्हटलं काय करायचं नेमकं, तर आता मी कॅलेंडर विकायला आलो. बघा, म्हणलं एका कंपनीत गेलो, हातापाया पडून मग नवीन नवीन गरम गरम गट्टा घेतला, आता विकाय येणार आहे मी. तर आता पहिलंच गिराईक बघणार आहे मी. आता दादा कॅलेंडर घेणार आहे काय? मी कुठे या गावचा, मी परगावचा आहे. मग काय सणवार काय कॅल्क्युलेटर बघताय का? घ्या की एक कॅलेंडर. काय राव, एक तर कॅलेंडर घ्यायची लागली. तर बघूया आता आपण सेकंड गिराईक त्याने काय नाही म्हणले. कोण आहे काय? एक्सक्यूज मी, बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणा आलास काय? काय मग गावात नाही माणसं मला ऐकून. गुड मॉर्निंग म्हणलं तू ऐकून. तर गीत काय? ट्रॅक्टर कुठे आहे? ट्रॅक्टर कसला ट्रॅक्टर? ग्रामपंचायतचं इलेक्शन आलं नो. अरे मी मतदान मागं आलो नाही, मी कॅलेंडर इथं आलोय. तुझं मतांतर आहे काय? नाही नाही, माझं अजून माझं वय बसत नाही. माझा दादाचं बसतोय बघा, अंडागिरी करतोय. मग दादाला लावून देत तुझा सोडस डोळ सुमार घेत. मग कसं सोडला? दादाला लावून दे. दादा, अरे दादा, दादा, तो 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 नशेची गोळी खाऊन झोपलाय का? मग त्याला उठून झटणं मला करायला. या की लवकर झाड झाड, तो बी झोपला जाऊन बोला बी नाही सोडलं. बोला काय? गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग. ते मी कंपनीकडनं आलोय. ती काय तुमचं दार काय उघडायचं? किती वेळ गेला? त्यो बी जाऊन झोपला. तुम्ही काय झोपला? दोघं बी झोपताय वगैरे? ते आमच्या भावांचे भांडणं झाल्यात. कशाबद्दल? सकाळी दार त्यानं उघडायचं, रात्री मी झाकायचं असं आमचं ठरले, म्हणून मी त्यो आवा उघडायला. तुम्ही काय कॅलेंडर कला आला रे? कॅलेंडर कला आलो. मला म्हटलं तो आली घेऊन आलास काय? म्हणून फार गुड. मला वाटलं मत मागायला आलायचा, म्हटलं आजची जुळणं झाली. मत मागायला असं काहीतरी मी 5-5 माणसं घेऊन आलो असं नाही. कॅलेंडर आणले मी, कंपनीचं कॅलेंडर घेऊन आलो. मग तेच म्हणलं झोपलायचा दार दाखवून दुपारची वेळ आहे. काय म्हणतात नाही, आम्ही ह्या क्लायमेटमध्ये बाहेर पडत नाही. मी येऊ ना, चेहऱ्याचा ग्लो जातो सारखा. आम्ही आमच्या घरात सगळी पांढरी आहेत. काय सगळी पांढरी आहेत? माझ्या म्हातारे आमची 14 वर्षे दिसतात. भाऊ भेटलाच ना, कसला गोर आहे. ती मला मग अशी वाटलं की पिशी कमी पडलेलं काय? म्हटलं पांढरा पडत दिसायला. असं काय नाही, आम्ही 4 वर्षात 4 महिने बाहेर पडत नाही. मग पोटलं काय खाताय ग्लोच्या नादात? आम्ही काय तुझ्यासारखं पिशी वगैरे फिरत नाही, 4 महिन्यात साठवून ठेवते आम्ही. नाही मला वाटलं ग्रामपंचायत तिच्यावर तुम्हाला आलं म्हटलं तर आपण झोपताय का? तो बी मग अशी गेला पांढऱ्यामध्ये आंघोळ केल्या दिसत होती. तुम्ही लागला सर ग्लोच्या नादात, मी पण लागलो. बरं, ती कॅलेंडर आणले आपण. आपल्या कॅलेंडरचं नाव आहे लास्ट निर्णय. लास्ट निर्णय, लास्ट निर्णय. त्यात सगळं सणवार आहे. तुम्हाला काय पाहिजे? कुठला सण? वटपौर्णिमा, नागपंचमी, ड्रायडे, सगळं सगळं ह्यात सगळं आहे. सगळं सगळं आहे. उद्या मारखाना आठ दिवशी आपल्याला मुहूर्त बघता येते. उद्या मारखाने दिवस आहे काय? प्रपोज डे बी सगळं म्हणजे आहे यार. सगळं कॅलेंडर गरम गरम आहे. कॅलेंडरवर फ्री काय? कॅलेंडरची किंमत आहे 17 रुपये. 17 रुपये मध्ये तुला फ्री काय पाहिजे? महिना अखेरला मेन बाईक घेऊन दारात नाचू काय तुझ्या 15 दिवस. चांगलं की मग आणि तुमची कामची? अरे बरं, साऊंड कोण आणणार? साऊंड मीच आणतो. मी सांगालो हे चेष्टा करायला, मी सिरियस सांगालो तुला. या 15 रुपयाची कॅलेंडर तुला फ्री काय पाहिजे? मग ते काय तुमच्याकडे असे काय गोरवायचे काय क्रीम बीम काय आहेत? नाही गोरवायची क्रीम आम्ही कॅलेंडर घेऊन आलो. सौंदर्य प्रसाद नाही इकडे दादा. काय झालं? मुंगी मुंगी गेला काय बघतो नाही मग कॅलेंडर की एवढ्या लांब मला खांदळाय बोलायचं मला झाटणावर की. अरे ते कानाचे केस पण वाढले तरी जरा. ते मारते मायड असते कात्री परत मायकट मारताना राहिले मायड जाईल. भारी माणूस आहेस की तू? झाले की मला कॅलेंडर इथं पण मार्ग असं. मी कॅलेंडर काय आलो केस दाड्या करायला नाही, ही प्रश्न माझी कात्री आहे. तिथलं कट मार तुला मी दिलं काय आपण सगळी? अरे बाप, चिडतो कशाला? काम कर. कॅलेंडर घे की मला सकाळपासून घे कॅलेंडर. घेतो घे भावा, चेष्टा चेष्टा केली रे. मग तू काम कर, माझा मोबाईल नंबर घे. नंबर आहे तू एक काम कर, तू मला आदल्या दिवशी फोन करून सांगायचं उद्या कुठला सण हा आहे, कुठला आहे हा, म्हणजे दसरा कधी हा, दिवाळी कधी हा, श्रावण कधी पकडायचा. ड्रायडे असला की 4 दिवस आधी सांग, म्हणजे स्टॉक करून ठेवाल बरं रे. ऐका नाही, म्हणजे असं तू मला सण सांगत जा, कुठल्या दिवशी बायकोला सोडलेलं चालतंय, कुठल्या दिवशी पाठवायचं तिला, कुठल्या दिवशी आणायची, सगळं मला आदल्या दिवशी फोन करून सांगत. नसेल तर व्हॉट्सअप करून पाठवत जा मला. कॅलेंडर घेणार नाही एवढं मोबाईलवरती सोडत जा, कशाला पाहिजे कॅलेंडरवर? तुला सणवर मी सांगायचं 15 रुपये.
अरे तुझा भाऊ मारता व्हॉट्सअपवर सणवार सोडून म्हणते की 5000 रुपये कॅलरी घ्या म्हणता नाही म्हणाला तो दादा माझा व्यवहार बोलतोय म्हणून थोरलाय म्हणून ठेवलाय तुम्ही तुम्ही पुढच्या मे महिन्यापर्यंत घरातून बाहेर पडाय नाही दिसला साहेब कॅलेंडरला टोच करून भोकतो नाही बाबा